नमस्कार मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला मित्रांनो आर्थिकदृष्ट्या संपन्नतेची, भरभराटीची आणि तुमच्या उत्कर्षाची जावो अशी मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी सर्वांसाठी प्रार्थना करतो। मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो मी RSI इंडिकेटरवरती बनवत आहे। RSI इंडिकेटरचा वापर करून आपण जर ऑप्शन ट्रेडिंग केलं तर कशा पद्धतीनं आपली विनिंग प्रोबॅबिलिटी मार्केटमध्ये वाढवता येईल, आणि हे ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आपल्याला जास्तीचा जर प्रॉफिट घ्यायचा असेल तर एक्झॅक्ट एंट्री आणि एक्झिट पॉईंट कशा पद्धतीनं आपण ह्या टेक्निकल इंडिकेटरच्या सहाय्यानं डिफाईन करू शकतो ह्याची माहिती जी आहे ती मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कारण का, येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार व्हिडिओज आहेत, याहीपेक्षा चांगल्या व्हिडिओज आहेत ते तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळणार आहेत। मित्रांनो, मी पाठीमागच्या काही दिवसामध्ये माझ्या यूट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली होती की खूप लोक विचारत होते की सर, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना कोणतं टाइम फ्रेम वापरलं पाहिजे, कोणतं टेक्निकल इंडिकेटर वापरलं पाहिजे। मग मला त्यातून वाटलं की बाबा, आपण एक रिटेल ट्रेडर जे आहेत, रिटेल ट्रेडर म्हणण्यापेक्षा आपले जे मराठी ट्रेडर्स आहेत, महाराष्ट्रीयन ट्रेडर्स आहेत, जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, बँक निफ्टीमध्ये काम करतात, निफ्टीमध्ये काम करतात, स्टॉक ऑप्शनमध्ये काम करतात किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतात, स्विंग ट्रेडिंग करतात, मित्रांनो ह्या सर्वच्या सर्व ट्रेडरना कधी ना कधी RSI इंडिकेटर वापरावं लागतं आणि हे सातत्यानं वापरत असतात। पण मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही RSI इंडिकेटर वापरून जर काही प्रॉफिट केला असेल तर खरंच तुम्हाला मानायला पाहिजे। कारण का मित्रांनो, RSI इंडिकेटरचे काही प्रॉब्लेम आहेत आणि त्याचे काही बेनिफिट्स देखील आहेत। मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही यूट्यूबला देखील खूप व्हिडिओ बघितले असतील, काही पुस्तकं वाचली असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं असेल की बाबा तुम्ही RSI इंडिकेटर वापरा आणि RSI इंडिकेटर वापरून तुम्ही लाखो हजारो रुपये कमवू शकाल किंवा तुम्हाला इथून पुढे लॉस दिसणार नाही, असं पण तुम्ही व्हिडिओ बघितले असतील। पण मित्रांनो, एक्झॅक्ट असत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या। कारण का, RSI इंडिकेटर जे आहे ते नेमकं कशासाठी तयार करण्यात आलं होतं, ते कोणत्या टाइम फ्रेमवर काम करतं, RSI इंडिकेटरमध्ये सक्सेस रेट किती आहे, त्याची विनिंग प्रॉबॅबिलिटी किती आहे, त्याच्यामध्ये अजून काही दुसऱ्या हिडन गोष्टी आहेत का, किंवा जे आपल्याला आजपर्यंत ट्रॅडिशनली RSI काय सांगण्यात आलंय किंवा RSI 70 वरती गेला ह्याचा अर्थ RSI ओव्हरबॉट झाला किंवा तो सिक्युरिटी किंवा तो स्टॉक ओव्हरबॉट आहे, किंवा ज्यावेळेला त्या स्टॉकचा, त्या इंडेक्सचा, त्या सिक्युरिटीचा, त्या कमोडिटीचा किंवा त्या करन्सीचा RSI हा 30 खाली जातो त्यावेळेला आपण काय म्हणतो की बाबा हा स्टॉक, हा ऑप्शन किंवा हा इंडेक्स ओव्हरसॉल्ड झालाय, चला आपण या ठिकाणी बाईंग करूया। मित्रांनो, हे ट्रॅडिशनल कन्सेप्ट आहे जे सध्या ॲडव्हान्स लेवलला, मॉडर्न लेवलला ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये काही चेंजेस देखील झालेले आहेत, जे आपल्याला रेंज माहीत आहेत, ज्या व्हॅल्यू माहीत आहेत, ह्या ॲक्च्युअली सध्याला काम करतात का, तर ह्या मित्रांनो ॲक्च्युअली सध्याला काम करत नाहीत। मित्रांनो, तुमच्यापैकी बरीच लोक ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असताना मित्रांनो RSI कन्सेप्ट ह्याचा अर्थ काय, मुळात रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स। काय रिलेटिव्ह स्ट्रेंथ? मित्रांनो, हे रिलेटिव्हली एका सिक्युरिटीशी तुलना करता दुसरी सिक्युरिटी किती रिलेटिव्ह स्ट्रॉंग आहे किंवा रिलेटिव्हली किती वीक आहे हे दाखवण्याचं काम किंवा हे सांगण्याचं काम कोण करतंय, तर हे टेक्निकल इंडिकेटर करत असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। पण मित्रांनो, आपल्याला सवय लागल्या सर्व गोष्टी एकाच तराजूमध्ये ठेवायच्या आणि त्या एकाच एककामध्ये मोजायच्या। मग आपण काय करतो, स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायला लागलो, RSI 70 वरती गेला, चला पोझिशन क्लोज करा किंवा शॉर्ट पोझिशन इनिशिएट घ्या। एखाद्या स्टॉकचा RSI 30 खाली आला, चला स्टॉक बाय करा किंवा त्या स्टॉकवरती बुलिश व्ह्यू ठेवा, असं आपण आजपर्यंत ट्रॅडिशनली करत आलोय। पण मित्रांनो, हे 100% चुकीची कन्सेप्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। कारण का, त्याचे डिटेल्स तुम्हाला माहीत नसतील आणि तुम्ही कुठं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणार असाल आणि तिथं RSI जर वापरणार असाल, तर मित्रांनो तुमचा डिसिजन 100% चुकत आहे आणि तुमचा जो सक्सेस रेशो आहे तो देखील त्या ठिकाणी खूप कमी येतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो, ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये काम करतो, एखादं टेक्निकल इंडिकेटर्स काम करतो, मग आपलं नॉलेज सोर्स जो तो काय असतो, आपल्याला कुणीतर कुठल्या तरी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, आपण ते बघितलं असतं आणि त्यानुसार आपण त्या व्हिडिओवरती काम करतो, त्या स्ट्रॅटेजीवर काम करतो। आपण 4-2 ट्रेड टाकतो, 8-10 ट्रेड टाकतो, त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि त्यानंतर आपण तो व्हिडिओ बघायचं सोडून देतो किंवा ती स्ट्रॅटेजी वापरायचं सोडून देतो आणि नवीन गोष्टीच्या पाठीमागे लागतो। मित्रांनो, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला RSI संदर्भात जे काय माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जी काय स्ट्रॅटेजी सांगणार आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीनं ऑप्शन बाय केले जातात, ऑप्शन सेल केले जातात। मित्रांनो, ऑप्शनचा ज्यावेळेला आपण विचार करतो, विशेषतः इंडेक्स ऑप्शनचा, त्यामध्ये
ह्याच्यामध्ये मित्रांनो ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलर असे दोघं असतात आणि ह्या दोघांचा व्ह्यू जो आहे तो नेहमी मार्केटवर कॉन्ट्रेरियन असतो. म्हणजे मी जर ऑप्शन बायर असेल तर मी त्या स्टॉकवरती बुलिश असतो किंवा त्या इंडेक्सवरती बुलिश असतो. पण मित्रांनो त्याच ठिकाणी जर इन्स्टिट्यूशनचा जर विचार केला तर त्यांचा व्ह्यू मार्केटवरती काय असतो त्या ठिकाणी वेगळा असतो. म्हणजे माझा व्ह्यू मार्केटवर बुलिश असेल तर मी मित्रांनो कॉल ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करतो. पण स्मार्ट प्लेअर इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या ठिकाणी पुट ऑप्शन सेल करणं जास्त प्रिपेअर करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा त्याचबरोबर एक रिटेल ट्रेडरचा ज्यावेळेला मार्केटवर व्ह्यू बेरिश असतो त्यावेळेला आपण पुट ऑप्शन बाय करतो. पण इन्स्टिट्यूशन जे आहे ते मित्रांनो त्या ठिकाणी कॉल ऑप्शन सेल करणं त्यांना जास्त सोयीस्कर मानतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर RSI इंडिकेटर वापरायचं असेल तर हे RSI इंडिकेटर वापरत देखील असताना आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन बायरनं नेमक्या कोणत्या रेंजला ऑप्शन बाय केला पाहिजे RSIच्या, किंवा जर तुम्ही ऑप्शन सेल करत असाल तर हा ऑप्शन सेल करत असताना नेमकं कोणत्या लेवलवरती ऑप्शन सेल केला पाहिजे. ज्यावेळेला आपण RSI इंडिकेटर ट्रेडिंग करण्यासाठी वापरतो कशा कशासाठी वापरू शकता, तुम्ही स्विंग ट्रेडिंग साठी वापरू शकता, इंट्राडे ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंग. आपण जे मेनली ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ना, ते ऑप्शन ट्रेडिंग करत असताना हे इंडिकेटर आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो आणि हे इंडिकेटर वापरत असताना काय करायला पाहिजे. मित्रांनो मी हे इंडिकेटरची माहिती सांगत असताना तुम्हाला अजून एक खूप महत्वाचं डिस्क्लेमर देतोय. हे डिस्क्लेमर म्हणण्यापेक्षा हा रिअल फॅक्ट आहे ह्या इंडिकेटरचा, जे आतापर्यंत रिसर्च करण्यात आले, जो स्टडी करण्यात आले त्याच्यातलं हे फाइंडिंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या टेक्निकल इंडिकेटरचा सक्सेस रेशोचा ज्यावेळेला आपण विचार करतो, किती सक्सेस रेशो आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही कुठं पण काम करत असताना, कुणाची सर्व्हिस घेत असताना, अजून काही गोष्टी करत असताना आपण पहिल्यांदा अॅक्युरेसी विचारतो की बाबा कुठला तर टेलिग्राम चॅनेल जाहिरात बघतो की बाबा आमच्या ग्रुपची अॅक्युरेसी 99% आहे, 98% आहे, फलाना थलाना बऱ्याच गोष्टी काय केल्या जातात सांगितल्या जातात. पण मित्रांनो हे RSI इंडिकेटरची मी तुम्हाला माहिती सांगायला आलोय, ह्या इंडिकेटरची अॅक्युरेसी फक्त 40% आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असताना सलग 10 ट्रेड घेतले तर 10 ट्रेड पैकी तुमचे 6 ट्रेड स्टॉप लॉस मध्ये जाणार आहेत, फक्त 4 ट्रेड मध्ये तुम्हाला प्रॉफिट होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हे RSI इंडिकेटर मार्केटमध्ये जर तुम्ही वापरणार असाल ते पण कधी तुम्हाला जर प्रॉपर RSIचं नॉलेज असेल, तुम्हाला प्रॉपर मार्केटची समज असेल, हे सर्व असताना ज्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घ्याल त्यावेळेला मित्रांनो तुमचे 10 ट्रेड पैकी 4 ट्रेड बरोबर येणार आहेत. आणि मित्रांनो तुम्ही जर अर्धवट नॉलेजच्या सहाय्याने जर आतापर्यंत RSIचा वापर करत असाल आणि त्याच्या सहाय्याने जर ट्रेडिंग करत असाल तर मे बी तुमची अॅक्युरेसी ह्यापेक्षाही कमी असण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो ज्यावेळेला आपण RSI इंडिकेटरचा विचार करतो हे RSI इंडिकेटर नेमकं आपल्याला काय सांगतो, ज्याला आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं म्हणतो, जो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सचा निर्माता आहे, ज्यांनी हे इंडेक्स इंडिकेटर तयार केलं त्यांचा काय पर्पज होता, त्यांनी कोणतं टाइम फ्रेम वापरलं होतं, मग आपण काही चेंजेस करतो का, हे आपण गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो डबल टॉप आणि डबल बॉटम जो आहे मार्केटचा काय करत असतो आपण त्या ठिकाणी, सॉरी आपण त्या ठिकाणी मार्केटचा टॉप आणि बॉटम जो आहे तो आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेला RSI 70 वरती जातो त्यावेळेला आपण मार्केटनं टॉप बनवलाय असं समजतो. ज्यावेळेला मार्केट 70 ज्यावेळेला मार्केट 30 खाली जातं त्यावेळेला मार्केटनं बॉटम बनवलंय असं आपण काय करतो गृहित धरतो. मित्रांनो ज्यावेळेला मार्केटचा स्विंग हाय असतो, हा स्विंग हाय ज्यावेळेला फेल जातो मार्केटमध्ये त्यावेळेला RSI जर 70 वरती असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याच वेळेला मित्रांनो त्यावेळेला RSI जर 30 खाली असेल तर काय केलं पाहिजे, हा पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा बनतो हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो फक्त इतक्यावरच RSI वर काम करून चालत नाही तुम्हाला 30 आणि 70 वरती, तर मित्रांनो ते करत असताना काही बुलिश आणि बेरिश डायव्हर्जन तयार होतात मार्केटमध्ये. हे बुलिश आणि बेरिश डायव्हर्जन तयार होत असताना तिथं मार्केटच्या मध्ये प्राइस एक्शन कशी आहे हे पण काय करावं लागत असतं त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागत असतं हे पहिल्या लक्षात घ्या. मित्रांनो आपण ज्यावेळेला RSIचा तयार करतो हे RSI इंडिकेटर जे आहे हे एक मोमेंटम इंडिकेटर आहे हे पहिल्यांदा लक्षात, म्हणजे मार्केटमध्ये जो मोमेंटम जनरेट होतोय मार्केटमध्ये जी वोलॅटिलिटी तयार होते त्याच्या सहाय्याने हे इंडिकेटर तुम्हाला मेनली बाय आणि सेलचं सिग्नल देतो, तुम्ही ज्या पद्धतीने समजता त्यानुसार. आणि मित्रांनो हे जे बाय आणि सेलचे सिग्नल दिले जातात, जे तुम्ही टाइम फ्रेम सिलेक्ट करताय त्या टाइम फ्रेमच्या क्लोजिंग प्राइस वरून काय केलं जातं हे इंडिकेट करतं हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जो सिग्नल मिळणार आहे बाय किंवा सेलचा, हा सिग्नल घेत असताना मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तुम्ही कोणतं टाइम फ्रेम वापरताय. मित्रांनो तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल स्टॉक मध्ये तर मित्रांनो तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कधीही काम करू नका पहिली गोष्ट, कारण का 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर RSI इंडिकेटर मुळात कामच करत नाही. मुळात ह्या RSI इंडिकेटरची जी निर्मिती करण्यात आली होती हे
स्विंग ट्रेडिंग साठी करण्यात आली होती, नाही इंट्राडे ट्रेडिंग नाही ऑप्शन ट्रेडिंग साठी. पण मित्रांनो, आपल्यासारखे काही हुशार लोक असतात, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतात, त्याचा एक्सपिरियन्स घेतात, त्याच्यामध्ये काही सेटिंग मध्ये चेंजेस करतात आणि ह्या सेटिंगचा चेंज करून देखील त्याचे रिझल्ट बदलतात. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जे सेटिंग ठेवायचे ते डिफॉल्ट सेटिंग ठेवायचे, त्याच्यामध्ये कोणताही चेंज करायचं नाही. ते कसं असतं मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन पण काय करेल दाखवेल. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या वेळेला आपण आरएसआयचा वापर करतो, मग हे आरएसआय नेमकं तुम्हाला काय इंडिकेट करतं? मित्रांनो, आरएसआय जे आहे जो सध्याचा ट्रेंड आहे तो किती स्ट्रॉंग आहे किंवा तो किती वीक आहे हे इंडिकेट करतं. आणि ज्या वेळेला मित्रांनो मार्केट अपट्रेंड मध्ये असतं, अपट्रेंड मध्ये असताना ज्या वेळेला आरएसआय जो आहे हा तुमचा 70 वरती जातो, हे कुठं ना कुठं इंडिकेशन करतं की बाबा एक्झिस्टिंग जो ट्रेंड आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये वीक होणार आहे, सध्याच्या कंडिशनला नाही. कारण आपल्याला काय वाटतं, आरएसआय 70 गेलं म्हणजे ट्रेंड वीक झाला, आता ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे, हा त्याचा फॅक्ट नाही. त्याचा फॅक्ट काय आहे, ज्या वेळेला मार्केट ट्रेंडिंग असतं अपसाईडला किंवा डाऊन साईडला, आणि हे मार्केट ट्रेंडिंग असताना ज्या वेळेला आरएसआय 70 वरती जातो त्यावेळेला ते तुम्हाला काय इंडिकेट करतं की बाबा ही जी मार्केटची स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ येणाऱ्या कालखंडामध्ये वीक होऊ शकते, ह्याचं अडवान्स इंडिकेशन तुम्हाला त्या आरएसआय इंडिकेटरमध्ये मिळालेलं असतं. हे पण म्हणजे थोडक्यात भविष्यातील किंमत जी आहे हे प्रिडक्ट करण्याचं एक साधन किंवा एक इंडिकेटर म्हणून रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स कडे बघितलं जातं. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही आरएसआय इंडिकेटर वापरता, हे आरएसआय इंडिकेटर वापरत असताना त्याच्यामध्ये जे डायव्हर्जन तयार होतात, ही डायव्हर्जन नेमकी चार्टच्या कोणत्या लोकेशनवर तयार होतात, मार्केट अपट्रेंड मध्ये असताना होतात, मार्केट करेक्शन मूड मध्ये असताना होतात, की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असताना होतात, किंवा अजून कोणत्या बाकीच्या टेक्निकल इंडिकेटरच्या पार्श्वभूमीवर तयार होतात, हे पण त्यासाठी तुम्हाला बघणं महत्वाचं असतं. हे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता देखील तुम्हाला म्हणलो होतो की बाबा ह्या इंडिकेटरचा जो निर्माता आहे त्या निर्मात्याने ज्या वेळेला ह्या इंडिकेटरची निर्मिती केली त्यावेळेला त्यांनी जे सेटिंग ठेवले 14 पिरियड जो आहे तो काय करण्यात आलाय, त्यांनी त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे किंवा विचारात घेतला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग त्यांचा जो 14 पिरियड आहे हा नेमका आपल्याला काय इंडिकेट करतो हे पण काय करावं लागतं त्या ठिकाणी बघावं लागतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय केलाय, ओपन केलाय. मित्रांनो, बँक निफ्टीचा चार्ट ओपन करण्यापाठी मग माझा पर्पज काय आहे की बाबा मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा हा आरएसआय इंडिकेटर आपण नेमका कुठं युज केला पाहिजे. मित्रांनो, तुमचं कन्फ्युजन असू शकतं की सर हा आरएसआय इंडिकेटर बँक निफ्टीच्या स्पॉट प्राइसला युज करायचा आहे, फ्युचर प्राइसला युज करायचा आहे, किंवा ऑप्शनच्या प्रीमियमला युज करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा आरएसआय इंडिकेटर निवडत असताना काही काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की मी आरएसआय इंडिकेटर जे आहे ते ऑप्शनच्या प्रीमियम वरती प्लॉट करतोय आणि तिथं त्या ऑप्शन मध्ये किती स्ट्रेंथ तयार झाली आहे, त्याच्यामध्ये किती वीकनेस झालाय तो काय करत असतो त्या ठिकाणी बघत असतो. जसं की मी ऑलरेडी प्लॉट केलं, हे मी डिलीट करतो आणि तुम्हाला दाखवतो की बाबा कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे आरएसआय इंडिकेटर प्लॉट करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला इंडिकेटर मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आरएसआय असं टाईप करायचं. आरएसआयचा लॉन्ग टर्म होतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. मित्रांनो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे इंडिकेटर तुम्ही एकाच पॅरामीटरवर सर्व स्टॉक, सर्व इंडेक्स, सर्व कमोडिटी, सर्व करन्सीला वापरू शकत नाही. मित्रांनो, या ठिकाणी हे इंडिकेटर प्लॉट केल्यानंतर ह्याच्या फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, त्याच्यातले काही सेटिंग चेंज करायचे. ह्या सेटिंग कशासाठी चेंज करतोय तुम्हाला स्क्रीनवर क्लिअर दिसावं यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी मी पहिल्यांदा आरएसआयची जी लाईन आहे ती डार्क करतोय, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो चेंज करतो, ज्यामुळे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी त्या गोष्टी क्लिअर दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही आरएसआय इंडिकेटर मध्ये जर आला तुमच्या डिमॅट मध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला इनबिल्ड काही माहिती जी आहे ती दिसेल. काय माहिती दिसेल तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला 70 दिसेल, या ठिकाणी 30 दिसेल, जे तुम्हाला आतापर्यंत ट्रॅडिशनली माहिती आहे. बाबा मार्केट 70 वरती गेलं ह्याचा अर्थ मार्केट ओव्हरबॉट झालं, मार्केट 30 खाली आलं ह्याचा अर्थ मार्केट ओव्हरसॉल्ड झालं, असं आपण मेनली म्हणतो. पण मित्रांनो, आपल्याला हे पॅरामीटर या ठिकाणी ऑप्शन ट्रेडिंग करताना युज करायचं नाही. आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो काही चेंजेस जे आहे ते काय करणार आहोत. आणि हे आपले चेंजेस काय आहेत, तर मित्रांनो आपल्याला मार्केट मध्ये जी रेंज वापरायची आहे ही कोणती रेंज वापरायची, तर ही रेंज वापरत असताना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 60 आणि 40 ही रेंज आहे ती काय करायचे वापरायचे, कशा संदर्भात, ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भात, नाही इंट्राडे ट्रेडिंग नाही स्विंग ट्रेडिंग. कारण का इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आरएसआय इंडिकेटर वापरण्याची पद्धत वेगळी आहे आणि स्टॉक मध्ये वापरण्याची पद्धत वेगळी आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे आपण फक्त इथं आरएसआय इंडिकेटरचा वापर करून आपण ऑप्शन मध्ये कशा पद्धतीने एंट्री घेऊ शकतो आणि ही एंट्री घेतल्यानंतर पुढल्या 7 ते 8 मिनिटांमध्ये
प्रोबॅबिलिटी जी आहे तुमचा ऑप्शन डबल होण्याची ही किती आहे हे पण मी काय केलं तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून. मित्रांनो, ज्या वेळेला हे आरएसआय इंडिकेटर तयार करण्यात आलं, ह्या आरएसआय इंडिकेटरवर ज्या वेळेला काम करण्यात आलं, मित्रांनो ह्याच्यामध्ये जी मी लेंथ दाखवली होती इथं इंडिकेटर मध्ये किती लेंथ आहे, इनपुट्स मध्ये जर आला तर या ठिकाणी 14 आहे. 14 ठिकाणी मित्रांनो तुम्ही 5 पण करू शकता. या 14 ठिकाणी जे 5 केलं या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 10 देखील करू शकता. 10 दिवसाच्या पाठीमागच्या 10 दिवसाची क्लोजिंग प्राइस काय हे बघून पण काय करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही डिसिजन घेऊ शकता, काही अडचण नाही. पण मित्रांनो याचा जो बेस्ट रिझल्ट आहे हा 2 सिनारी वरती आतापर्यंत बेस्ट रिझल्ट जो आहे त्या इंडिकेटरनं दिलाय असं आतापर्यंत रिसर्च सांगताय. ह्या इंडिकेटरचे जे निर्माते आहे विडलर म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही काय करा 14 दिवसाची लेंथ जी आहे ती त्या ठिकाणी युज करा, ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा चेंज करू नका. ह्याच्यामध्ये चेंज करण्या इतपत हुशार आपण आहे की नाही हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे. दुसरं मित्रांनो, अजून काही जे प्रोफेशनल ट्रेडर होते किंवा मोठमोठ्या हेज फंड संस्था होत्या किंवा प्रोप्रायटरी डेस्क होते ट्रेडिंग करणारे जगभरातले, ह्यांच्यावर एक रिसर्च झालं आणि ह्या रिसर्च मध्ये मित्रांनो त्या ट्रेडरनी त्यांचे ट्रेडिंग जर्नल जे ते शेअर केली होती आणि त्याच्यातला डेटा जो इंडिकेट करतोय तो काय इंडिकेट करतोय तर मित्रांनो 14 दिवसाबरोबर काही लोकांनी जळला हे इंडिकेटर जे आहे 20 दिवस, 10 दिवस, 8 दिवस, 7 दिवस आणि 5 दिवस या लेंथवर वापरलं, त्यावेळेला त्याचा मोस्ट सेकंड जो रिझल्ट आला, हायेस्ट रिझल्ट ज्याला म्हणतो तो 5 दिवसाच्या टाइम फ्रेमवर आला आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला कोणतंही सजेशन असणार नाही की बाबा तुम्ही ट्रेडिंग करत असताना बँक निफ्टीमध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्ही पण काय करा 5 दिवसाचा इंडिकेटर वापरा असा मी तुम्हाला कोणताही सल्ला देत नाही. कारण का असे इंडिकेटर मध्ये चेंज करून त्याच्या साह्याने ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे एक एक्सपर्टीज, तुमचा स्वतःचा मार्केटवरची पकड आणि तुमचा मार्केटचा एक्सपिरियन्स कसा आहे त्या सेक्टरमध्ये किंवा त्या सेगमेंटमध्ये काम करण्याचं, ह्याच्यावर ह्या गोष्टी डिपेंड असतात. मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण ऑप्शन ट्रेडिंग करत असताना, स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असताना आपण मल्टिपल टाइम फ्रेम युज करत असतो. पण मित्रांनो आपल्याला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल विशेषतः बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये तर आपण कोणतं टाइम फ्रेम ठेवलं पाहिजे जे टाइम फ्रेम तुम्हाला काय करू शकतं एक चांगला रिझल्ट जो आहे तो स्क्रीनवर देऊ शकतं. तर मित्रांनो मी जे टाइम फ्रेम फॉलो करतोय आणि मी जो रिसर्च केला हा व्हिडिओ बनवण्यासाठी, त्या ठिकाणी मोस्ट ऑफ पीपल किंवा मोस्ट ऑफ इन्व्हेस्टर, मोस्ट ऑफ ट्रेडर जे आहेत ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय करतात आरएसआय इंडिकेटर वापरतात. मित्रांनो या ठिकाणी ह्या टाइम फ्रेमचा एक डिस्क्लेमर देखील आहे, तुम्ही जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आरएसआय इंडिकेटर वापरणार असाल तर मित्रांनो स्टॉक मध्ये ट्रेडिंग करत असताना स्टॉक ऑप्शन मध्ये गृहित धरू नका फक्त स्टॉक मध्ये, आणि स्विंग ट्रेडिंग करत असताना तिथलं टाइम फ्रेम वेगळं असतं, तिथं हे इंडिकेटर काम करेलच याची कोणतीही हमी मी देऊ शकत नाही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम. पण तुम्ही मित्रांनो स्विंग ट्रेडिंग करत असताना डे कॅन्डल वरती किंवा वीकली कॅन्डल वरती जर आरएसआय इंडिकेटरचा वापर केला तर तिथं तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. मित्रांनो तुम्हाला स्टॉक मध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल आरएसआय इंडिकेटरच्या साह्याने तर कमीत कमी त्या ठिकाणी तुम्ही 30 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरणं गरजेचं आहे, आणि तुम्ही जर 30 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरलं तर तुम्हाला 5 मिनिटाशी तुलना करता 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मिळणारा रिझल्ट जो तो अधिक चांगला आहे. मित्रांनो मी जो आता डेटा सांगितला, आता जी माहिती सांगितली पाठीमागच्या 1 ते 1.5 मिनिटांमध्ये, ही माहिती मित्रांनो मी 1 ते 1.5 मिनिटात जरी सांगितली असली तर ह्या डेटा सांगण्या पाठीमागचा जो सार आहे हे मित्रांनो S&P 500 जो आहे अमेरिकेचा, ह्या इंडेक्स वरती पाठीमागील 18 वर्षांमध्ये डे कॅन्डल वर हा स्टडी करण्यात आला होता आणि त्या स्टडीमध्ये ते रिझल्ट जे आहे ते सजेस्ट करण्यात आले. म्हणजे एकदम ब्रॉड मार्केट मधला हा रिझल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये काम करत असताना स्विंग ट्रेडिंग साठी जर आरएसआय इंडिकेटर वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही डे कॅन्डल, वीकली कॅन्डल युज करा. स्टॉक मध्ये जर ट्रेडिंग करणार असाल तर 30 मिनिटाची टाइम फ्रेमवर तुम्हाला काम करायचं आहे, आणि तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो इंडियामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असताना 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला आरएसआय इंडिकेटर वापरायचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो ही माहिती तुम्हाला 40,000 कोर्स जरी जॉईन केला ना कुठं तरी पण तुम्हाला ही माहिती कुणी पैसे भरून देखील सांगणार नाही, ती माहिती मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर सांगायला लागले. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो हा माझा युट्यूब चॅनल जर प्रमोट करायचा असेल, तुम्हाला जर मला मदत करावी असे वाटत असेल हा युट्यूब चॅनल ग्रो होण्यासाठी, किंवा अजून तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त कंटेंट जर चांगला हवा असेल तर मित्रांनो युट्यूबनं आपल्याला सपोर्टचा ऑप्शन दिलाय. तिथून तुम्ही थँक्सच्या माध्यमातून, सपोर्टच्या माध्यमातून देखील आपल्या युट्यूब चॅनलला मदत करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो दुसरा जो पार्ट आहे ज्यामध्ये खूप महत्वाचा आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना आरएसआय इंडिकेटरचं नेमकं ट्रूथ काय आहे,
हे सत्य पण आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का आपण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जे ट्रॅप झालंय, आपला जो लॉस झालाय ऑप्शन ट्रेडिंग करत असताना किंवा इंडिकेटरचा वापर करत असताना, तर ह्याच्यामध्ये काही फॅक्ट देखील आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आरएसआय 70 वरती गेला त्यावेळेला मार्केट ओव्हरबॉट झाल्याचा हा अलर्ट आहे. एक्झॅक्ट मार्केट ओव्हरबॉट झालेलं नसतं. काय सांगतोय मी, आरएसआय 70 वरती गेला त्याचा अर्थ असा होतो की बाबा एक्झॅक्ट मार्केट टॉप बनवला आहे आणि मार्केट तिथून रिव्हर्सल करणार आहे असा त्याचा कधीही अर्थ होत नाही. तो एक इंडिकेशन आहे, तो तुम्हाला एक अडवान्स अलर्ट आहे की बाबा मार्केट मे बी पॉसिबल ह्या कंडिशनवरून रिव्हर्सल होऊ शकतं. ते अलर्ट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, मार्केट ज्यावेळेला 70 वरती जातं आरएसआय ची व्हॅल्यू, त्यावेळेला पॉसिबिलिटी खूप जास्त बनते मार्केट रिव्हर्सल करण्याची. ते कधी रिव्हर्सल करेल त्याचं पण काही गोष्टी असतात, ते मी तुम्हाला चार्टवरती दाखवेल. दुसरं मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या, स्टडी केला, आरएसआय 70 वरती असताना सेल करा, 30 खाली आरएसआय असताना बाय करा, मित्रांनो हे ऍक्च्युअली बरोबर नाही. मित्रांनो, मार्केट जर बुलिश असेल तर ह्या बुलिश मार्केटची एक रेंज असते. काय सांगतोय मी, मार्केट जर बुलिश असेल तर ह्या मार्केटची एक रेंज असते. ही रेंज आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला मार्केट बुलिश असतं ना त्यावेळेला त्याचा आरएसआय जो आहे हा 80-40 दरम्यान असतो. हे पहिल्यांदा, म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट अपट्रेंड मध्ये असेल, या ठिकाणी हे मार्केट अपट्रेंड मध्ये असताना त्याचा आरएसआय जो आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये 40 खाली जात नसतो आणि तो जास्तीत जास्त हायर साईडला 80 जातो. म्हणजे अपट्रेंड मध्ये मार्केट असताना जर आरएसआय त्या ठिकाणी तुम्हाला 40-80 दरम्यान जर दिसत असेल तर ती तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट एंट्री काय केली जाते, मांडली जाते. मित्रांनो, तुम्ही इथं स्क्रीनवर देखील बघू शकता मी जे सांगतोय ते, की पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी काय झाला होता, आरएसआय जो होता तुमचा 40 वरती आला होता या ठिकाणी, बरोबर आहे. 40 वरती आल्यानंतर हा आरएसआय मित्रांनो या ठिकाणी 80 काय केला होता, गेला होता. म्हणजे हा अपट्रेंड मध्ये असताना, म्हणजे मार्केट या ठिकाणी काय होतं, क्लिअरली बुलिश होतं. आणि हा मार्केट बुलिश असताना आरएसआयने जी रेंज होल्ड केली होती ती रेंज कोणती होती मित्रांनो, 40-80 दरम्यान होती. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, अजून एक खूप महत्वाची रेंज आहे मार्केटमध्ये काम करत असताना. समजा आरएसआय 40-60 दरम्यान असेल, काय म्हणतोय मी, हा जो आरएसआय आहे हा 40-60 दरम्यान असेल तर काय होतं, या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता आरएसआय जो आहे तो या ठिकाणी 60 खाली आला आणि या ठिकाणी आरएसआयने जो आहे ते काय केले, 40 लेवल जे आहे ती होल्ड केले, इकडे 60 लेवल होल्ड केले. या एरियामध्ये जर विचार केला तर मोस्ट ऑफ टाइम जे आहे ते मित्रांनो आरएसआय 40-60 दरम्यान ट्रेड करत होता. आणि त्याच वेळेला या ठिकाणी जर ऑप्शनचा इंडेक्स विचारात घेतला तर मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला या ठिकाणी इंडेक्स जो आहे तो साईडवेज असल्याचं दिसून येतोय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट साईडवेज असेल, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या ऑप्शनचा, एखाद्या इंडेक्सचा आरएसआय हा 40-60 दरम्यान जर असेल तर मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी असते. आणि मित्रांनो, ज्या वेळेला हा आरएसआय 60-20 दरम्यान असतो त्यावेळेला मार्केट बेरिश आहे असं काय केलं जातं, मांडलं जातं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा मित्रांनो मार्केट कोणत्या रेंजवरती बुलिश आहे आणि कोणत्या रेंजवरती बेरिश आहे हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, फक्त एवढ्यावरतीच काम चालतं का, एवढ्यावरतीच काम भागतं का, तर नाही. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अजून एक खूप महत्वाची लेवल आहे ज्याला हिडन लेवल असं देखील म्हटलं जातं, किंवा अडव्हान्स प्राइस एक्शन मध्ये किंवा अडव्हान्स ट्रेडिंगच्या ज्या स्ट्रॅटर्जी आहेत, अडव्हान्स ट्रेडिंगच्या स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा जे सध्या अल्गोरिदमवर ट्रेडिंग करणारी लोक आहेत, अल्गोरिदमवर ट्रेडिंग करणारे म्हणजे सॉफ्टवेअरच्या सहाय्याने किंवा रोबोटच्या सहाय्याने जी ट्रेडिंग करणारे लोक आहेत, त्यांच्या कोडिंगमध्ये ज्या इनपुट्स दिल्या जातात त्या इनपुट्स पैकी एक महत्वाचे इनपुट्स म्हणून काय केलं जातं की बाबा ज्या वेळेला आरएसआय 50 वरती जातो त्यावेळेला मित्रांनो तुमची एनी हॅव पोझिशन मार्केटमध्ये बुलिश असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन असेल तर तुम्ही क्लोज केली पाहिजे, विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग करत असताना. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे जे मी डेटा सांगतोय, ही जी माहिती सांगतोय, हे विशेषतः ऑप्शनच्या संदर्भात आहे. मी काय सांगितलं परत एकदा काळजीपूर्वक ऐका. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ऑप्शनमध्ये ट्रेड करताय, जसं की मार्केटवर तुमचा व्ह्यू बुलिश आहे आणि तुम्ही बँक निफ्टी 40,200 कॉल ऑप्शन खरेदी केला आहे आणि हा ऑप्शन खरेदी जो केला आहे त्या ऑप्शनचा जर आरएसआय मित्रांनो 50 वरती जर ट्रॅव्हल करत असेल, त्याची आरएसआय ची व्हॅल्यू 50 असेल, तर तो ऑप्शन बुलिश असतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुमची जर मार्केटवर तिथं बुलिश पोझिशन नसेल तर ती शॉर्ट पोझिशन तुम्ही क्लोज केली पाहिजे. त्याचबरोबर आरएसआय जर मित्रांनो
40 सॉरी 50 खाली असेल तर त्या ठिकाणी देखील मित्रांनो तुम्हाला मार्केटवरती शॉर्ट पोझिशन घेतली पाहिजे, नाही तुमची तिथं बुलिश पोझिशन असली पाहिजे. मित्रांनो अजून एक खूप महत्वाचा पार्ट आहे, आता जो मी डेटा सांगितला, आत्ताची माहिती सांगितली, ह्याच्यावर आधारित दुसरा सर्वात महत्वाचा जो डेटा आहे काय जी मित्रांनो तुम्हाला जर ऑप्शन बाय करायचं असेल, आपण कोण आहे, ऑप्शन बायर आहोत. आणि मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये ऑप्शन बाय करायचं असेल तर कोणत्याही कंडिशनला काही जरी झालं तरी मित्रांनो ज्याला एखाद्या ऑप्शनचा प्रीमियम किंवा त्या ऑप्शनचा आरएसआय इंडिकेटर 40 खाली असतो त्याला कधीही ऑप्शन खरेदी करायचा नसतो. त्याच्या पाठीमध्ये एक रिझन आहे, ते रिझन असं आहे मित्रांनो की बाबा ज्या ज्या वेळेला एखाद्या स्टॉकचा एखाद्या इंडेक्सचा आरएसआय हा 40 खाली असतो त्यावेळेला तो ऑप्शन वीक झाला आहे असं म्हणतात. आणि मित्रांनो जे ऑप्शन वीक असतात ते ऑप्शन परत उठून उभा राहत नाही किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ तयार होण्याला खूप टाइम लागतो. या पार्श्वभूमीवर मित्रांनो ऑप्शन सेलर जे आहेत अशा ऑप्शनमध्ये अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह असतात आणि ते अग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन देखील त्या ऑप्शनमध्ये त्यांनी घेतलेले असतात. त्यामुळे तुम्हाला आरएसआय जर 40 खाली असेल तर असा कोणताही ऑप्शन बाय करायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो दुसरं, मग तुम्ही जर ऑप्शन बायर असाल तर मग तुम्ही ऑप्शन बाय करत असताना नेमका हा ऑप्शन कधी बाय केला पाहिजे हे पण काय आहे तुमच्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी तितकंच महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसाचा जर तुम्ही विचार केला तर मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं आठवतंय का बघा, ऑप्शनच्या संदर्भामध्ये आरएसआय जर 60-40 दरम्यान असेल तर मार्केट काय आहे, साईडवेज आहे असं म्हटलं होतं. आणि तुम्ही या ठिकाणी क्लिअरली बघू शकता की बाबा मार्केट जे आहे ते सकाळी मार्केट ओपन 3 असेल किंवा त्याच्या आदल्या दिवशीची तारीख असेल या ट्रेडमध्ये मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं आणि त्यावेळेला आरएसआय देखील 40-60 दरम्यान होतं. आणि जसा मित्रांनो आरएसआय या ठिकाणी 60 वरती ट्रॅव्हल करायला सुरू झाला तसा मित्रांनो 380 ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी 770 गेलेला दिसून येते. म्हणजे तुम्हाला ऑप्शन जर बाय करायचं असेल तर फक्त अशाच वेळेला कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन बाय करायचा आहे ज्याची आरएसआय स्ट्रेंथ जी आहे ती किती असली पाहिजे त्या ठिकाणी 60 जास्त असली पाहिजे. मग मित्रांनो प्रश्न असा पडू शकतो की सर बाबा आम्ही 60 वरती ऑप्शन गेल्यानंतर बाय केला मग ह्या ऑप्शन मधून आम्ही एक्झिट पोझिशन कधी करायचे. तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आरएसआय इंडिकेटर ही स्ट्रॅटेजी नाही, हे एक सपोर्टिंग मटेरियल आहे की बाबा तुमचा मार्केटवरचा जो व्ह्यू आहे तो खरंच बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी किंवा तुम्हाला मार्केटमध्ये तुमचे काही प्रमाणात एंट्री आणि एक्झिट पॉईंट राईट करण्यासाठी देण्यात आलेला हा वे असतो टेक्निकल इंडिकेटर्स. आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही तुमचे एंट्री आणि एक्झिट पॉईंट अडवान्स लेवलला जाऊन काय करत असता त्या ठिकाणी सिलेक्ट करत असता. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ऑप्शन बाय करायचं असेल तर एनी हॅव तुमच्या ऑप्शनचा प्रीमियम किंवा तुमच्या ऑप्शनचा प्रीमियमचा आरएसआय जो आहे 60 वर असेल तरच ऑप्शन बाय करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ऑप्शन बाय करायचा नाही. मित्रांनो दुसरा मुद्दा ह्याच्याही पेक्षा खूप महत्वाचा आहे जे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सांगतोय. मित्रांनो तुम्हाला तुमची मार्केटमधली पोझिशन जी लॉंग आहे मग ती बुलिश साईडला असू शकते बेरिश साईडला असू शकते ही पोझिशन क्लोज कधी करायची असते ज्यावेळेला आरएसआय इंडिकेटर वरून खालच्या साईडला 60 क्रॉस करून जाईल त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पोझिशन मधून काय करायचं असतं एक्झिट करायचं असतं किंवा तुम्हाला तुमच्या पोझिशन मध्ये तुम्हाला जर एक सॅटिस्फॅक्टरी प्रॉफिट झाला असेल तर त्या प्रॉफिट वरती तुम्ही तुमची पोझिशन काय करायची असते क्लोज करायचे असते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आरएसआय इंडिकेटरचा मार्केटमध्ये वापर केला जातो त्याच्या सहाय्यानं ट्रेडिंग केलं जातं. मित्रांनो हे टेक्निक जर तुम्ही वापरलं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तर डेफिनेटली ह्या टेक्निकचा तुम्हाला मार्केटमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.